खेड्यापाड्यातल्या गोरगरिबांच्या पोरी साईबिनी झाल्या हो, कारण शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात बीएससी आयटी पासून ते मायक्रोबायोलॉजी पर्यंत आणि फूड सायन्स अँड न्यूट्रिशन ते एमएससी कॉम्प्युटर सायन्स अनालिटिकल केमिस्ट्री पर्यंत बीसीए बीए मास मीडिया बीबीए एलएलबी डीएमएलटी असे विविध कोर्सेस एकाच छताखाली शिकता येतात. शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, पत्ता मुक्काम पोस्ट तिटवे तालुका राधानगरी, संपर्क 95 95 36 01 25 आणि 72 18 18 00 66. कासारी जांभळी खोऱ्यात गेले 4 दिवस जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जांभळी व कासारी नदीस पूर आला असून या पुरामुळे बाजार भोगावच्या बाजारपेठेत पाणी शिरले आहे. दरम्यान आज दुपारी पन्हाळा तहसीलदार रमेश शेडगे यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली, तर जांभळी खोऱ्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या काऊरवाडीजवळील भिवराज मंदिराजवळ पुराचे पाणी आल्याने या परिसराचा संपर्क तुटला आहे. तर बाजार भोगावच्या बाजारपेठेतील सखल भागात असणाऱ्या 44 दुकानात पाणी शिरले, तर बाजारपेठेत असणाऱ्या 4 घरात पाणी येण्याची शक्यता असल्याने त्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. सद्यस्थितीत बाजार भोगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने, त्याचबरोबर कासारी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी पातळीत वाढ झालेली आहे आणि बाजार भोगावमधील काही दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे. आणि असाच पाऊस जर वाढत राहिला तर पुन्हा पाणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी सर्वांनी सतर्क राहायचं आहे आणि आपण प्रशासनसुद्धा याबाबतीत मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. आणि ज्या काही घरामध्ये किंवा दुकानामध्ये पाणी येणे शक्यता आहे ते आपण सर्व रिकामं केलेलं आहे आणि सुरक्षित स्थळी लोकांना घालवलेलं आहे. आणि या कामासाठी सर्व आमचे मंडळाधिकारी तलाठी सर्व पदाधिकारी सर्वजण मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. याबाबतीत मी BDO साहेबांशी कॉन्टॅक्ट करतो आणि तशा सूचना देतो की बाबा अशा कालावधीमध्ये म्हणजे पूर परिस्थितीमध्ये ग्रामसेवकांनीसुद्धा गावामध्ये राहणं आवश्यक आहे. सर्व स्थानिक ज्या यंत्रणा आहेत, क्षेत्रीय यंत्रणा, त्यांनी लोकांच्या मदतीसाठी गावात राहून कामकाज करण्याचं आहे. आणि याबाबतीत ग्रामसेवकांसंदर्भात मी BDO सूचना देऊन त्यांना गावामध्ये राहण्याची सूचना देतो. बाजार भोगाव ते पोहाळेतर्फे बोरगाव दरम्यान असणाऱ्या मोरीजवळ दुसऱ्या दिवशी पाणी असल्याने कोल्हापूर बाजार भोगाव अनुस्कुरा राजापूर हा मार्ग बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे कासारी प्रकल्प 85% भरला असून या प्रकल्पातून 1090 क्युसेक प्रतिसेकंद दराने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तरी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार रमेश शेडगे यांनी केले. यावेळी मंडल अधिकारी BS खोत, सरपंच माया पाटील व तलाठी उपस्थित होते. लाईव्ह मराठीसाठी शरद कुंभार, कोतोली. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.